नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती कशी केली, शाहिस्तेखानाची फजिती का केली आणि त्याची खोड का मोडली, त्या फजितीमध्ये शाहिस्तेखानाचे काय झाले. आपण पाहिले की शाहिस्तेखानाचे 3 बोटे शिवाजी महाराजांनी कापून टाकले होते आणि शाहिस्तेखानाची ही फजिती जेव्हा औरंगजेब बादशहाला समजली तेव्हा तो भयंकर चिडला होता. तो रागाने लाल झाला होता. त्याने ठरवले की आता शिवाजी महाराजांचा बिमोड कसा करायचा. शाहिस्तेखानानंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी कोणाला पाठवले हे आपण या पाठामध्ये आता पाहणार आहोत.